माधुरीज किचन कट्ट्यामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण चिझी चिकन बनवणार आहोत, तर चला बघूया चिझी चिकनची रेसिपी. इथे मी 1/2 किलो चिकन घेतलं आहे. चिकन मी स्वच्छ धुवून घेतलं आहे. गॅसवरती कढई तापायला ठेवूया. कढई तापल्यानंतर आपण त्याच्यात 2 ते 3 चमचे तेल टाकून घेऊयात. तेल तापलं आहे, याच्यामध्ये मी 2 तेजपत्त्याची पाने टाकत आहे, 1 विलायची, 2 दालचिनीच्या काड्या, 1/2 चमचा शहाजिरे आणि 4 मिरी आणि 4 लवंग टाकत आहे. ह्या रेसिपीमध्ये आपण हे खडे मसाले ग्रेव्हीमध्ये असेच यूज करणार आहोत. 3 मिरच्या मी उभ्या कापून घेतल्या आहेत. मसाले सर्व परतून घेऊया. इथे मी 1 मोठा कांदा घेतला आहे कापून. सर परतून घ्यायचं आहे. 1 मोठा टोमॅटो सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. कांदा आणि टोमॅटो आपल्याला मऊसर परतून घ्यायचं आहे. मी इथं झाकण ठेवलं आहे. 10 मिनिट आपण कांदा आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेऊया. आता याच्यामध्ये मी 2 चमचे अद्रक लसूणची पेस्ट टाकत आहे. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता याच्यामध्ये मी 1/2 चमचा हळद टाकत आहे. 1 चमचा धना पावडर टाकली आहे. 1/2 चमचा आमचूर पावडर टाकली आहे. 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा मी घरगुती वाटलेला मसाला टाकत आहे, काळा मसाला. आणि मी तेवढंच चिकन मसाला यूज करत आहे. हा मी 1 ते 2 चमचे टाकला आहे. सर्व मसाले एकत्रित मिक्स करून घेऊया. चिकन टाकत आहे. चिकन सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मसाल्यामध्ये, जेणेकरून मसाला आपल्या सर्व चिकनमध्ये मिक्स झाला पाहिजे. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे सर्व. आणि इथे मी आता मीठ टाकत आहे. 2 चमचे मीठ घेतलं आहे. आणि मी ते 1/2 लिंबाचा रस घेतला आहे. सर्व चिकन आपण परतवून घेऊया. आता चिकनला थोडं पाणी सुटेपर्यंत आपण कमी गॅसवर झाकण ठेवून शिजवून घेऊयात. चिकन आपलं छान परतलं आहे. आता याच्यामध्ये मी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकत आहे. सर्व मिक्स करून घेऊयात. आता 20 ते 30 मिनिट आपण कमी आचेवर आपलं चिकन शिजवून घेऊयात. चिकन आपलं शिजत आलेलं आहे. छानची ग्रेव्ही घट्ट झाली आहे. मी इथे 1 चीजची स्लाइस टाकत आहे. जर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही ह्याला स्किप करू शकता. जर आवडत असेल तर तुम्ही चीज जास्तही घालू शकता. ग्रेव्ही आपली छानशी घट्ट झाली आहे. आपलं चिकन तयार झाले आहे. तुम्ही राईससोबत, चपातीसोबत या भाकरीसोबत कशासोबतही सर्व करू शकता. जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.